प्रथम सगळ्यांना शुभ सकाळ. आज परिस्थिती अशी झालेली आहे जगभर की प्रत्येक माणूस अडचणीत आलेला आहे आणि त्याच्यावर मार्ग शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. मराठी सगळ्यांना कळतं का? ज्याला कळत नसेल त्यांनी हात वर करा, कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे मराठी नाही कळलं तरी हिंदी मध्ये मी व्यवस्थित बोलू शकतो. आजच्या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने काम करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं करायची आवश्यकता आहे, कारण आपल्याला येणारा प्रत्येक कस्टमर हा दिवसेंदिवस जास्त महत्वाचा होत चालला आहे. पूर्वी आपल्याकडे कस्टमरची यायची संख्या भरपूर जास्त होती, त्यामुळे त्याच्यातले थोडेफार कस्टमर इकडे गेले तिकडे गेले तरी असा एवढा प्रचंड फरक पडत नव्हता. आज मात्र येणारा प्रत्येक कस्टमर आपल्याला महत्वाचा आहे आणि येणारा प्रत्येक कस्टमर आपल्याला रोजचं दोन वेळेचं जेवण देतो. गेले दीड दोन वर्ष सगळ्यांनीच तुम्ही हालाखीची काढलेली आहे. प्रत्येक माणूस जगण्यासाठी धडपड करतोय. म्हणजे आज असे कित्येक लोक असतात असतील की जे इथं आज नाहीत, त्यांच्याबद्दल इनफॅक्ट मला जास्त वाईट वाटतं. त्यांच्याकडे विचारांच्याकडे नोकऱ्याही नाही आणि त्यांना काय करायचं याची फार मोठी चिंता आहे. ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये प्रचंड बेकारी वाढलेली आहे सगळीकडे. म्हणजे पूर्वी आम्ही सांगायचो की देशात आपल्या टोटल देशात मिळून बस ट्रान्सपोर्टवर ही व्यवसायाशी निगडीत 1 कोटी एम्प्लॉईज होते, कर्मचारी होते. 1 कोटी कर्मचाऱ्यांच्या पैकी कमीत कमी 41 लाख कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत. कमीत कमी सांगतो 20,000 ऑपरेटर होते, 20,000 ऑपरेटर पैकी कमीत कमी 5,000 ऑपरेटर्सचे धंदे बंद झालेले आणि त्याची संख्या वाढत चालली. काही जणांनी आत्महत्या सुद्धा केली. अशा सिच्युएशन मध्ये मी असं समजतो की आपण इथे बसलेले जे लोक आहोत हे खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ऍटलिस्ट रोजची दोन वेळेची जेवायची प्रॉब्लेम नाहीये, आपली कंपनी चालू आहे, आपली नोकरी चालू आहे आणि नशिबाने काही लोक आपल्याकडे येत आहेत की ज्याच्यामुळे आपला व्यवसाय चालू आहे आणि आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळत आहेत. अशा सिच्युएशन मध्ये येणारा प्रत्येक कस्टमर हा आपण कशा पद्धतीने हँडल करतो याच्यावर आपल्या व्यवसायाचं भवितव्य ठरणार आहे. आपण येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला सांभाळून कसं घेता येईल याच्यासाठी आज प्रत्येकाने डोकं शांत ठेवून विचार करून आलेल्या प्रत्येक कस्टमरला तोंड द्यायची आवश्यकता. आता इथे तुमच्यापैकी काही क्लिनर आहेत, काही ड्रायव्हर आहेत, काही मेकॅनिक्स आहेत. सगळ्यांनी जेव्हा आपण टीम म्हणून काम करू तेव्हाच आपण लोकांना उत्तम सर्व्हिस देऊ शकतो. तुम्ही प्रत्येकाने गाणी ऐकली आहेत, ऐकलेत ना, ऑर्केस्ट्राही बघितला असेल लग्नात किंवा कुठेतरी काहीतरी बघितलं असेल. त्याच्यामध्ये किती वाद्य वाजतात एका गाण्यामध्ये किंवा एका ऑर्केस्ट्रामध्ये किती वाद्य वाजतात? 25-30 तरी वाजत असतील वेगवेगळी. शिवाय गायक असतो, तो कंपोजर असतो. त्यातलं एक जरी वाद्य हे वेगळ्या सुरात वागायला लागलं तर किती बेसूर वाटेल, मजा येईल का त्या गाण्याची? एकच वाद्य वेगळं काहीतरी वाजतं, गाण्याची मजा येईल ना? सर्व्हिस इंडस्ट्री तशीच आहे. आपल्यातल्या सर्व जणांच्या पैकी एकाने जरी काम खराब केलं तरी त्याच्यात एवढी ताकद आहे की तो सगळ्यांनी चांगलं काम केलेलं खराब करू शकतो. मग बुकिंग करणाऱ्या माणसांनी काहीतरी उद्धट बोलला की तिथंच तो कस्टमरच येत नाही म्हणजे आपला धंदा गेला. बुकिंग झालं, बुकिंग झाल्यानंतर तो माणूस गाडीत बसायला आला
गाडीत बसायला आला पहिलंच बघितलं की गाडी स्वच्छ नाही, ड्रायव्हर कशी येडे गाभाड्यासारखे बसलेले, तंबाखू खात आहेत, सिगरेट पित आहेत, तिथे त्याचं दुसरं इम्प्रेशन खराब झालं, दुसरं वाद्य खराब झालं, गाडी बिघडली, ब्रेकडाऊन झाली, तिसरं वाद्य खराब झालं, काही कंप्लेंट असली त्याची आणि क्लीनर किंवा ड्रायव्हर त्याला चुकीचं काही बोलला, पाचवं वाद्य खराब झालं, असं कुठलंही एक वाद्य जरी खराब झालं तरी आपल्या सगळ्या सर्व्हिसचं वाटोळ होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे की त्याची जी कामाची पद्धत आहे ती तो योग्य पद्धतीने करेल, तरच ही सगळी वाद्य व्यवस्थित चांगली वाजतील आणि तरच ऑर्केस्ट्राचा आनंद आपल्या कस्टमरला मिळेल, तरच सर्व्हिस चांगली मिळायचा आनंद मिळेल. मी एक दोन तीन उदाहरणं सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. पहिलं एक कोल्हापूरचं उदाहरण जे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. कोल्हापूरमध्ये एकदा आपली तिथनं निघणारी बस लेट झाली. बस लेट झाल्यावर काय होतं माहिती आहे सगळ्यांना, पॅसेंजर आरडाओरडा करायला लागतात, गोंधळ करायला लागतात, चिडतात, रागावतात. तसाच एक पॅसेंजर रागावला आणि तो तिथे आपल्या दीपा सहस्त्रबुद्धे म्हणून एक मॅनेजर होते तेव्हा, त्यांच्याशी वाद घालायला लागला आणि कंपनीला आपल्या भरपूर शिव्या द्यायला लागला की आता तुम्हाला मस्ती आली आहे, तुमची कंपनी मोठी झाल्यामुळे कस्टमरची तुम्हाला किंमत नाही, तुमचं लक्ष नाही, असं तसं. तर तिने त्याला एक प्रश्न विचारला की जो तुम्ही कुणी विचारू नका, पण तिने विचारला तो सांगतो. तिने तिला असा प्रश्न विचारला की आम्ही एवढे खराब आहे तर तुम्ही आमच्याकडे कशासाठी आले, तुम्ही आलेत ना आमच्याकडे, म्हणजे आम्ही चांगले असल्याशिवाय तुम्ही आलेत का आमच्याकडे, आम्ही एवढे वाईट आहे, आम्ही एवढे खराब आहे, तर एवढे बाकीचे ट्रान्सपोर्टर असताना तुम्ही आमच्याकडेच का आले. तर त्याच्यावर त्या माणसाने दिलेलं उत्तर जे आहे ती पॅसेंजरची भावना सांगत. त्याने काय उत्तर दिलं, तो म्हणला ताई खरं सांगू का, गाड्यांच्या सगळ्याच्याच लेट होतात हो, पण तुमच्या इथे चहा तरी मिळतो. म्हणजे कस्टमरला माहिती असतं की हे अशा अडचणी येऊ शकतात, पण त्यावेळेस त्या मूडमध्ये त्याला कुठेतरी काम असेल, घरी काहीतरी बायकोशी भांडण झालं असेल, काहीतरी झालं असेल, त्यामुळे तो एकदम वेगळ्या मूडमध्ये गेला आणि तो भांडायला लागला. पण भांडला तरी सुद्धा त्याला हे माहिती आहे की ही कंपनी चांगली आहे, तो कितीही शिव्या घालत असला. आपल्या घरचं उदाहरण देतो, नवरा बायको एकमेकांची भांडतात की नाही भरपूर, वाटेल तसं बोलतात एकमेकांना, का बोलतात, दुसऱ्या बाहेरच्या माणसाला का बोलत नाही, का बोलत नाही, कोण सांगू शकेल का बाहेरच्या माणसाला का बोलत नाही, काय बोलला, त्यामुळे जो कस्टमर तुमच्याशी भांडतो त्याला ही कंपनी आपली वाटते म्हणून भांडतो, अदरवाईज नाही भांडत. अदरवाईज तो म्हणतो यांच्याशी वाद घेण्यात काय डोक्या उभे ताण करून घ्या, परत यायचंच नाही ना यांच्याकडे, कशाला बोला यांच्याशी, उगाच तोंडाला तोंड लागायचं, आपली एनर्जी जायची त्याच्या यांच्याकडे परत यायचं नाही. त्यामुळे जो कस्टमर म्हणतो, जो कस्टमर तुमची सर्व्हिस सुधारण्यासाठी प्रयत्न करतो, तो कस्टमर का करतो, कारण त्याला तुमची सर्व्हिस सुधारली तर त्याला फायदा असतो स्वतःला, त्याचं तुमच्यावर तेवढं प्रेम असतं, त्याला असं वाटतं की तुमची सर्व्हिस चांगली असायला पाहिजे, बाकी ज्यांच्यासारखी तुमची वाईट सर्व्हिस झाली तर मग तुमच्या आणि त्यांच्यात फरक काय राहिला. त्यामुळे त्याचा आवेश जरी रागाचा असला तरी त्याच्या मागचं प्रेम लक्षात घ्या. दुसरी एक गोष्ट सांगतो, एक बाई एका दुकानात जाते आणि त्याला म्हणते मला वॉशिंग मशीन पाहिजे. तो म्हणतो की हे बॉश तर वॉशिंग मशीन आहे, हे सगळ्यात भारी आहे, सगळ्यात स्वस्त नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन आलेलं आहे आपण प्रमुख. ती म्हणते नाही मला ते व्हिडिओकॉनचं मशीन पाहिजे. तो म्हणतो ते व्हिडिओकॉनचे सध्या फार प्रॉब्लेम आहे म्हणला, ते जुनी टेक्नॉलॉजी झाली, ही नवीन टेक्नॉलॉजी, हे
आता असं करा, व्हर्लपूलचं मशीन घ्या, हे अजून चांगलं आहे आणि व्हिडिओकॉन पेक्षा स्वस्त सुद्धा आहे. म्हणते नाही नाही मला व्हिडिओकॉनचं मशीन पाहिजे. तो म्हणतो एवढी सगळी चांगली मार्केटमध्ये मशीन आलेली आहेत की जी त्यांच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजीची आहेत, बिघडत नाहीत. हे बॉस तर म्हणला बिघडतच नाही, काही त्याला सर्व्हिस लागत नाही, काही लागत नाही. भरपूर तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, ती हट्टालाच भेटते. ती म्हणते नाही मला व्हिडिओकॉनच पाहिजे. तो म्हणतो मला असं सिक्रेट सांगा की म्हणली की तुम्ही व्हिडिओकॉनच पाहिजे असं का म्हणताय, दुसरं कुठलं नाही असं का म्हणताय. एवढं सगळं चांगलं आहे, त्यांच्या स्कीम आहे, स्वस्त आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, तरी तुम्ही असं का म्हणताय. तर ती बाई म्हणते जगात असं कुठलंही मशीन नाही की जे बिघडत नाही, त्यामुळे तुम्ही मला जे सगळं सांगताय ना त्याच्यावर माझा काही विश्वास नाही. पण माझं जेव्हा जेव्हा व्हिडिओकॉनचं मशीन बिघडत तेव्हा तेव्हा मी एक फोन केला की मला लगेच माणूस सर्व्हिसिंगला येतो आणि माझं काम पूर्ण होत. म्हणजे महत्वाचं काय आहे, बिघडणं हे तुम्ही दुरुस्त कसं करू शकता, सर्व्हिसने. तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर, पण ती रियालिटी आणि जगातली रियालिटी. काही काही कंपन्या त्यांची प्रॉडक्ट्स आणि त्यांच्या सर्व्हिसेस या इतक्या उत्तम लेवलला पोहोचलेल्या आहेत की त्यांच्याकडे कंप्लेंट्सच येत नाहीत. मग ते काय करतात, ते कंप्लेंट यावी ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. का करतात, का करत असतील, पहिलं त्यात सुधार करता यावा म्हणून. आणि काय असेल सांगा कोणीतरी, अनुक काय असू शकेल. बरोबर, ही संधी तुम्हाला कस्टमर बरोबर नाते जोडायचे असते. कारण इमॅजिन करा, तुमचा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे हो, किंवा सगळ्यात जवळचा माणूस तुम्हाला कोण वाटतो, जो अडचणीच्या वेळेस तुम्हाला मदत करतो. बरोबर आहे, जो अडचणीच्या वेळेस मदत करत नाही त्याला आपण जवळचा माणूस म्हणू शकतो का. त्यामुळे अडचण आली आणि त्यावेळेस तुम्ही मदत केली की त्याची किंमत ही खूप जास्त आहे. नॉर्मल रुटीन मध्ये तर काय कोणालाच कोणाची मदत लागत नाही. तर ते असे निर्माण करतात की ज्याच्यामुळे माणसांच्या कंप्लेंट्स येतील आणि त्यांना कस्टमरशी जवळ एक करायचा संबंध मिळेल, संधी मिळेल. आपले इथे आपण अशा व्यवसायात आहोत की अशी संधी आपल्याला वारंवार मिळत असते. ह्या संधीचा जर का आपण फायदा करून घेतला तर आपल्याला तेवढे जास्तीत जास्त कस्टमर आपल्याशी जोडता येतील. आणि जेवढे जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याशी जोडता येतील तेव्हा तुमचाही असा अनुभव असेल की सगळे भांडतायत. एखादा पॅसेंजर आपल्या बाजूने उभा राहतो, कोणतं नाही हो यांच्याशी सर्व्हिस नाही करत चांगली, यांची मी मागं गेलो होतो असं झालं होतं काहीतरी सांगतो असं, आणि तो तुमच्या बाजूने उभा राहतो. असे जेवढे जास्त लोक आपल्या बाजूने उभे राहतील तेवढे आपल्याला कोणाला घाबरायची गरजच नाही. कितीही कॉम्पिटिशन येऊ दे, काही येऊ दे, आपल्याकडे पॅसेंजर येतच राहतील. नवीन नवीन बसेस, नवीन नवीन ऑफिसेस, कमीत कमी रेट कुणी देऊ शकतो, कुणीही देऊ शकतो. नवीन आज आल्याच्या आल्या लगेच मी नवीन कोरी गाडी बँकेतनं पैसे घ्यायचे की लगेच नवीन कोरी गाडी टाकू शकतो. परंतु आपण ही जी संस्कृती निर्माण केलेली आहे कस्टमरची काळजी घ्यायची, ही संस्कृती निर्माण करणं फार अवघड आहे. ही संस्कृती एवढ्या लवकर निर्माण नाही होत. ही संस्कृती निर्माण करायला वर्षानुवर्षाची तपश्चर्या लागते. ती आपण करत आलेलो आहोत आणि तीच यावेळेस आपल्याला कामी येईल. त्यामुळे इतरांच्या पेक्षा आपल्याकडे जर का जास्त पॅसेंजर येणार असतील
तर त्याचं प्रमुख कारण तुमच्या चकचकीत गाड्या आणि तुमची चकचकीत ऑफिसेस नसून तुमच्या लोकांची वागणूक चांगली आहे. एक अजून एक आरटीओचं उदाहरण देतो तुम्हाला. तडसरे म्हणून पुण्यात एक आरटीओ होते. 2002 साली आपली अशी परिस्थिती होती की असेच बँकेच्या मुळे आपण भयंकर अडचणीत आलेलो होतो. तुमच्यातल्या काही लोकांना माहिती असेल, जुन्या लोकांना, आपण गाड्या बदलूच शकत नव्हतो. आपल्या सगळ्या गाड्या खटारा झालेल्या होत्या आणि नवीन नवीन ऑपरेटर नवीन नवीन गाड्या आणून टाकत होते. तर पुण्याचे आरटीओ तेव्हा तडसरी म्हणून होते. त्यांचं गाव अमरावती. ते अमरावतीला त्यांच्या गावी गेले. जाताना आपल्या गाडीने गेले आणि येताना शदानी म्हणून एक नवी कोरी गाडी तेव्हा टाकलेली होती त्यांनी, त्याच्या गाडीने आले. आल्यानंतर ऑफिसला आले माझ्या, मला भेटले, मला म्हणले आमच्या बाबांचे मित्र ते. मला असे म्हणले की अरे काय प्रसंग म्हणले, तुझ्या गाड्या त्या खटारा म्हणले सगळ्या, गाड्या बदल म्हणले, आता कसल्या गाड्या म्हणले ठेवल्यास तू म्हणले. मी येताना त्या शदानीच्या गाडीतनं आलो, कसली भारी गाडी म्हणले, एकदम छान गाडी बनवली म्हणले, सत्तज बॉडी एकदम नवीन सगळं. पण तरी म्हणले मी पुढल्या वेळेस तुझ्याच गाडीने जाईन बरं का. मी म्हणलो का हो साहेब असं का. ते म्हणले अरे त्या गाडीतनं येताना म्हणले तो जागोजाग पॅसेंजर उचलत होता, ते माझ्या शेजारी एक जण म्हणला पाय वरती घेऊन तंबाखू चोळत बसला. म्हणले अशा परिस्थितीत म्हणले कितीही गाडी चांगली असली तरी सुद्धा म्हणले मला तुझ्या गाडीचं सुखच मिळालं नाही. कारण तुझ्या गाडीचे बाजूचे पे पॅसेंजर होते किंवा जी काही शिस्तबद्ध तुमची थांबत होती जात होती त्याच्यामुळे म्हणले मला निवांत झोपता आलं, निवांत जाता आलं, निवांत येता आलं. आवाज म्हणले खडखड खिडक्या करतायत तुझ्या, पण म्हणले हे बाकीचा त्रास नाही. त्यावेळे म्हणले मी परत तुझ्याच गाडीने जाईन पण गाड्या बदल म्हणले. तर खराब गाड्या असताना सुद्धा आपण मार्केटमध्ये जे टिकून राहिलो त्याच्यामागचं प्रमुख कारण आपल्या लोकांची वागणूक हे आहे, कस्टमर्सचं आपल्यावर असलेलं प्रेम हे आहे. त्यामुळे तो ते जोपर्यंत आपण शाबूत ठेवतोय तोपर्यंत आपल्याला 10 करोना आले तरी भीती नाही. आपण या सगळ्या करोनातन पासून पुढे होतो. त्यामुळे कस्टमरचं हँडलिंग जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्या. काल मला त्या ट्विटरवर एक मेसेज आला, त्याच्यात त्यांनी आपल्या एका माणसाची क्लिप पाठवली. तर त्याच्यात आपण काहीतरी मागल्या बर्थवर सामान भरलेलं आहे आणि त्या सामानात काहीतरी वास येणार काहीतरी सामान आहे आणि त्यामुळे तो पॅसेंजर काहीतरी कस्टमरला आपला अटेंडंटला आपल्या म्हणतोय की अरे हे काय इथं काय चाललंय तुमचं, हे घाण वास येतोय, सामान ठेवलंय, अशी काय सर्व्हिस असते का तुमची. त्याच्यावर आपला जो अटेंडंट आहे तो अटेंडंट त्यांना असं म्हणतोय तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही आमच्या ऑफिसला जाऊन तक्रार करा, आम्ही काय याच्यात करू शकत नाही. आता ह्याच्या जागी मी जर का असतो अटेंडंट तिथे तर मी त्यांच्याशी काय बोललो असतो, त्यांना पहिलं शांतपणे ऐकून घेतलं असतं. कुठल्याही कस्टमरला चिडलेलं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं ठेवा लक्षात, समोरच्या माणसाचं शांतपणे ऐकून घेतलं ना, जरा मोबाईल बंद ठेवा, शांतपणे ऐकून घेतलं समोरच्या माणसाचं की तो एक 50% त्याचा राग खाली आलेला असतो आणि सहानुभूतीपूर्वक ऐकायला लागलं. ऐकण्यासाठी ऐकणं नसून सहानुभूतीपूर्वक ऐकायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला शांत राहायला लागतं पहिले. तुम्ही स्वतः असे असे झालात तर मग ते सगळं तसंच हलायला लागतं सगळं, मग बाकीचे कस्टमर जॉईन होतात, मग गोंधळ वाढत जातो. त्यामुळे त्याला शांतपणे हँडल करायला लागतं. पहिलं त्याचं शांतपणे ऐकून घ्यायचं, काही करायचं, शांतपणे ऐकून घ्यायचं. शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्याला साहेब झालंय चुकीचं असं जरा बरोबर नाहीये, पण काय सध्या साहेब तुम्हालाही माहिती आहे आमची परिस्थिती किती वाईट आहे सध्या, आम्ही कशा परिस्थितीनं चाललोय तर तुम्हाला काय सांगायचं, काहीतरी थोडाफार हातभार लावतो म्हणून ऑफिसने भरलं असेल. मी ऑफिसला सांगतो पुढल्या वेळेस ते असे हात भरणार नाहीत, पण आज इमर्जन्सी झाली असेल काहीतरी, नाही तर आमचं ऑफिस असं काही करणार नाही. असं आपण जर काही एक दुसऱ्यांना सांभाळून नाही घेतलं आणि एक दुसऱ्यावर ढकलत राहिलो
तर पॅसेंजरला नक्की माहिती असतं की एक दुसऱ्याला ढकलतोय ना म्हणजे ही कंपनीच बाद आहे. पहिली जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देतो तेव्हा आपल्याला दुसऱ्याला दोष देत नसून आपण कंपनीला दोष देत असतो हे लक्षात घ्या. आणि ज्या कंपनीला त्याचा कर्मचारी दोष देत असतो ती कंपनी कधीही चांगली समजली जात नाही. त्यामुळे त्याचं शांतपणे जर का ऐकून घेतलं असतं त्याला सांगितलं असतं साहेब सध्या अडचणीचे दिवस आहे थोडं आम्हाला सांभाळून घ्या कुठल्याच असं होणार नाही मी तुमची ऑफिसला पोहोचवतो आज सुद्धा खरं ते करत नाहीत असं चुकीने झालं असेल कधीतरी किंवा इमर्जन्सी असेल काय त्यामुळे झालं असेल पण पुन्हा असं होणार नाही याची आम्ही काळजी एवढा जरी म्हणला असताना तो तरी तो शांत झाला असता. कारण सध्या सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सपोर्टेशनची परिस्थिती किती वाईट आहे. एसटीने त्यांच्या 1000 गाड्या फक्त माल वाहतुकीच्या बनवलेल्या आहेत बघितल्या असतील तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावर. त्यामुळे सगळ्यांचीच परिस्थिती वाईट आहे आपली काय एसटीची काय प्रायव्हेट ऑपरेटर काय गव्हर्नमेंट काय सगळ्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेणं आवश्यक आहे. तर अशा वेळेस आपल्या माणसांनी असं सांगणं की तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही ऑफिसमध्ये सांगा हे अत्यंत चुकीचं आहे. तर कृपा करून असं करू नका. स्वतःची कंपनी असं समजा स्वतःच्या अंगावर ते आलंय असं समजा आणि त्यावेळेस शांतपणे वेळ कशी निभावून देता येईल तेवढं बघा. आणि कुणाची माफी मागण्यात कमीपणा काहीही नसतो कारण आमची चूक झाली असं म्हणण्यात अजिबात कमीपणा नाही. उलट चूक कबूल करायला मोठं धारिष्ट लागत. चूक लपवायला धारिष्ट अजिबात लागत नाही. चूक लपवणं म्हणजे दुसऱ्याला ढकलून देणं ही चूक लपवायची सगळ्यात उत्तम थेअरी आहे की दुसऱ्याला ढकलून दिलं की आपलं संपलं का. पण चूक अंगावर घ्यायला धारिष्ट लागत. आणि जो धाडस दाखवतो ना तोच आयुष्यात पुढे जातो. त्यामुळे यापुढे प्रत्येक कस्टमर आपल्याला किती महत्वाचा आहे प्रत्येक कस्टमर हा आपल्याला कसं रोजचं दोन वेळेचं जेवण देतोय सध्या हे लक्षात घ्या. बाकीच्या लोकांची बाकीच्या ऑपरेटर्सची मी दयनीय परिस्थिती बघतो. मुंबईच्या एका ऑपरेटरची स्टोरी सांगतो. त्याच्या 15 बसेस होत्या त्यातल्या 10 स्कूल बसेस दोन रूटवर चालू होत्या आणि 3 बसेस कुठल्या तरी कंपनीला लावलेल्या होत्या आयटीच्या आणि 25 गाड्या होत्या. किती 25 कार्स म्हणजे ऑलमोस्ट 40 व्हेकल्सचं स्वतःचं ऑफिस बांद्रा. गेल्या वेळेस मी मुंबईला गेलो दुसऱ्या एका ऑपरेटरच्याकडे बसलेलो होतो. त्या ऑपरेटरकडे तो कामाला लागलेला आहे मॅनेजर अशी ऑपरेटरची परिस्थिती आहे. ऑपरेटरची जशी परिस्थिती असेल तर त्याच्या कर्मचाऱ्यांची काय असेल विचार करा. त्या कर्मचाऱ्यांची नोकरी तर कधीच गेलेली असेल. त्यामुळे नशिबानी देवाच्या कृपेनी आपलं आतापर्यंत तरी ठीक चाललेलं आहे. आता हळूहळू हा कोरोना कमी होतोय बिझनेस वाढवायचे दिवस आलेले आहेत. तर अशा वेळेस आलेला एक सुद्धा कस्टमर गमावू नका. आणि हा आज इथे नसलेल्या सगळ्या लोकांना सुद्धा हा मेसेज द्या की आजची परिस्थिती लक्षात घेता आपण एकाही कस्टमरला दुखवू शकत नाही. आणि थोडेसे त्याच्या 4 शिव्या खाल्ल्याने आपल्याला अंगाला काही भूक पडत नाही. त्याची माफी मागितल्याने आपल्या अंगाला काही भूक पडत नाही. असं बऱ्याच वेळा अनुभवास आलेला आहे की जो कस्टमर तुम्हाला तवा तवानी येतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याच वेळा आणि लिटरली शिव्या घालतो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर तोच तुमचं इतकं कौतुक करतो तोंड भरून. त्यामुळे त्यावेळेची त्याची मानसिकता लक्षात घ्या. आपल्या घरचं कोणी माणूस चिडलं तर आपण त्यावेळेस काय करतो शांतपणे ऐकून घेतो नंतर त्याला सांगतोय बाबा हे असतं परत काय करतो. म्हणजे तेच सिच्युएशन आपल्याला इथे आणायला पाहिजे. तुमच्यातले आता कोणाला असे काही अनुभव असतील तर आज तुम्ही जर का शेअर केलेत लोकांशी तर त्यांनाही त्या अनुभवाचा फायदा होईल. तुमच्यातल्या लोकांना असे काय काय अनुभव आलेले असतील. नागपूर पुणे कस्टमर होतो म्हणजे नागपूर पुणे जेव्हा एक लेडीज होती
पूर्ण बस मध्ये ती एकच लेडीज होती, तिला बर फक्त बर्थ नंबर होता 22. 22 नंबरच्या बर्थ मध्ये येताना काहीतरी सीट सापडले 5-6 जण, म्हणजे बुकिंग होतं कन्फर्म. फक्त त्या कस्टमर जे 5-6 जण ग्रुप होतं त्याने ड्रिंक घेतली होती, ती लेडीज होती 22 नंबर सिंगरला. तर तिने फोन केला की त्यांना ते कस्टमर जे लेडीज जेंट्स होते ते पूर्ण घाबरले, म्हणजे बोलत होते तिला, तिला म्हणजे टोचन असं घालेडे वगैरे पिले होते. तिने फोन केला कॉल सेंटरवर, त्याने मग फोन मी विचारला, त्यांना सांगितलं की बाबा तिने असं असं झालेलं आहे. तर ती म्हणजे ड्रायव्हरला सांगितलं, मी ड्रायव्हरला गेलो, ड्रायव्हरला कॉल केला, तर ड्रायव्हर म्हणतो साहेब मी बोलतो त्यांच्याबरोबर. ड्रायव्हरने त्यांना सांगितलं की तुम्ही असं काय करू नका. तरी सुद्धा ते काय नंतर परत त्या लेडीचा फोन आला, सर ते काय ऐकत नाही आहे. मग मी शेवटी कस्टमरला कॉल केला आणि कस्टमरला म्हटलं, तर तुम्हाला जर काय वाटलं असेल तर तुम्ही असं पिवल्या किंवा गाडी बसणं आहे ते अलाउड नाही आहे, एकतर तुम्हाला खाली उतरा नाही तर मी गाडी पोलीस चौकीत नेलो. ते पण ऐका ना, मग त्यांनी काय केलं कस्टमरने, लेडीज 10 नंबरचा लेडीज जेंट्स कस्टमरचं सिंगलचं जेंट्सला रिक्वेस्ट केली की बाबा सर तुम्ही प्लीज जर लेडीज आहे तुम्ही मागच्या सीटवर जावा, एक सिंगल लेडीज असल्यामुळे जरा तिला प्रॉब्लेम होतो मागं जेंट्स आहे. ते कस्टमर पण ऍग्री झाले काय शब्दामध्ये की असं झाले, ते म्हणले गाडी पुढे जाऊ द्या फक्त हॉटेलला एक अर्धा तास जर असं तिथे गेले की आम्ही चेंज करतो. त्या पुढे चेंज केली, तर लेडीजला मी 2-3 वेळा कॉल केला की परत काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी परत कॉल केला की सर तुम्ही चांगली सर्व्हिस दिली किंवा आहे, तुम्ही परत नेक्स्ट टाईम तुमच्या हे झाल्यामुळे मी परत जाईल, परपडण्यात जाईल, एकटी लेडीज असून सुद्धा तुम्ही एवढी सेफ्टी दिली मला प्रॉब्लेम येऊन एवढी. त्यावेळी अनुभव दुसऱ्या दिवशी फोन करून परत सांगितलं सर. असे प्रत्येकाचे मला माहिती आहे तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव असतात. कोणाला अजून दुसऱ्याचा अनुभव? तू डोलवतोयस मान, म्हणजे तुला अनुभव आहे काहीतरी, आहे ना? मुलाच्या शेजारचा काय नाव तुझं? हा, आहे का तुझा अनुभव असा? हिंदी में बोलो ना, कोई प्रॉब्लेम नहीं है मुझे, खाली तमिळ बिमिळ आती नहीं है लेकिन हिंदी में बात करो, हिंदी का कोई प्रॉब्लेम नहीं. और सब लोग हिंदी समझते भी है. परसों में एक कस्टमर अपना था, लेडीज कस्टमर थी, तीन लड़कियां बैठी थी. तो एक लड़की का फोन आ गया, बोले घर से फोन आ गया. तो मैंने कही पहले तो आप बता के जाओ, रस्ते में ही उतार सकते हमारी कंपनी में. तो उनसे लिखवाया टाइट से, नंबर लिया, घर से बात की, जब उतारा गाड़ी खड़ी रही आधा घंटे रस्ते में, होटल से उतारा, जब वो ले लिया, जब उनको छोड़ा, वो खुश हो गए रहेंगे, खुश हो गए, बोले थैंक सरदार जी थे, बोले आपकी सर्विस बहुत अच्छी है पर्पल की, कभी भी किसी को भी अकेला नहीं सर. एक मागे एक सिंपल सर्विस आपण चालू करू म्हणलो होतो, पण मला काही त्यात अजून यश आलं नाही आणि तुम्ही त्याच्यात सपोर्ट केल्याशिवाय त्याच्यात यश काही येणार नाही. मी असं म्हणलो होतं साधं आलेल्या माणसाला नमस्कार करा आणि ग्रीट करा, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा आधार वाटतो. म्हणजे ह्या गाडीवर मी ड्रायव्हर आहे, ह्या गाडीवर मी अटेंडंट आहे असं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूप मोठा आधार वाटतो. किंवा उतरल्यानंतर सुद्धा जाता आता 4 शब्द आपल्याला कस्टमरशी बोला, काय सर कसं वाटलं, चांगला झाला का तुमचा प्रवास, असं जर का 4 शब्द फक्त त्याच्याशी बोललं तर त्याला ती एक आपुलकी आपण निर्माण करू शकतो. आणि त्याच्यासाठी काय आपल्याला पैसे लागत नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला काही लागत नाही, पण हे तुम्ही सर्व लोकांनी मनावर जर का घेतलं नाही तर ते होणार नाही. आपल्याला लाज वाटते बऱ्याच जणांना याची, कारण आपल्याला सवय नसते तसं करायची. पण ही लाज जर का आपण सोडली आणि जर का तसं कस्टमरला आपण ग्रीट केलं, समजा समोर जाऊन नमस्कार करायला फारच लाज वाटत असेल तर माईक आहेत आपल्या सगळ्या गाड्यातनं, माईकवर आपण बोलू शकतो किंवा नमस्कार तुमचं स्वागत आहे हिंदीत मराठीत, की आज ही गाडी इथून इथे चाललेली आहे आणि मी तुमचा ड्रायव्हर आहे आणि माझ्याबरोबर हा माझा दुसरा ड्रायव्हर आहे आणि हा अटेंडंट आहे, तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी आम्हाला सांगा, आम्ही ती दूर करायचा आमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करू. एवढंच बोलायचं आहे आपल्याला, बाकी काही बोलायचं नाहीये. ते संपल्यानंतर जेव्हा त्यांचा प्रवास संपेल, उतरत असतील, तेव्हा समजा क्लिनर अटेंडंट जो कोण बॅग देत असेल त्यांना बॅग देता फक्त विचारायचं, कसा झाला साहेब आपला प्रवास, चांगला झाला का, बरं वाटतं ना? तुम्ही विचार करा, तुम्ही त्याच्या जागी पॅसेंजर आहात,
आणि तुम्हाला जर का असा प्रवास झाल्यानंतर कोणी त्या ड्रायव्हरनी किंवा तिथल्या क्लिनरनी असं विचारलं की साहेब चांगला झाला का तुमचा प्रवास, कसं वाटेल आपल्याला? चांगलंच वाटेल ना. तर चार शब्द बोलल्याने जास्त काही फरक पडत नाही, पण त्या चार शब्दाचं ताकद किती आहे लक्षात घ्या. त्या चार शब्दाच्या ताकदीवर तुम्ही नाती जोडू शकता. म्हणजे आपल्याकडे बरेच ड्रायव्हर असे आहेत की ज्यांच्या नावानी कस्टमर बुक करतो. तो म्हणतो की हा ड्रायव्हर त्या दिवशी, हा एका ड्रायव्हर त्या गाडीवर, हा मग माझं बुकिंग त्या दिवशी करा. ही ताकद आहे या शब्दांची, ही ताकद आहे विश्वासाची. तर ही ताकद आपण जास्तीत जास्त मिळवली पाहिजे. आणि चारच शब्द बोलायचे, लिटरली चार शब्द. साहेब आपला प्रवास कसा झाला? खुश होऊन जातो. ते सगळेजण आपण करू शकू का? आणि कसं आहे की कंपनीने किती नियम करून जबरदस्ती करून अशा कुठल्या गोष्टी घडत नाही. ह्या गोष्टी जेव्हा मनापासून वाटतील ना आपल्याला तेव्हाच घडतात. आणि तुम्हाला तुमच्या कंपनी बद्दलचं प्रेम जर का दाखवून द्यायचं असेल तर ही संधी आहे तुम्हाला. कंपनी बद्दलचं तुमचं प्रेम दाखवायचं असेल तर प्रेम कशातनं आपण दाखवू शकतो? जास्तीत जास्त कस्टमर जोडून दाखवू शकतो. मग जास्तीत जास्त कस्टमर जोडण्यासाठी चार शब्द आपल्याला जास्त बोलण्याने काय फरक पडतो? चारच शब्द आपल्याला बोलायचे, जास्त नाही बोलायचे. तुम्हाला सांगितलं माझाच चालू आहे. अजून कोणाचे काही अनुभव असतील तर सांगा. मुला किती 25-30 वर्षात अनुभव नाही आले तुला काही? बोलायला लाज वाटते. आपल्या मराठीत एक म्हण आहे माहिती का, लाजेला भीड म्हणतात. भीड भीड वाटते असं म्हणतात, म्हणजे लाज वाटते. आणि म्हण अशी आहे की भीड ही भिकेची बहीण आहे. मी सुनील कांगोले आपल्या कंपनीमध्ये 4 वर्षापासून चालक म्हणून काम करतो. जर तुम्ही जे आता सांगितलं ना सर का प्रवास यांची नमस्कार करा आणि त्यांचे सगळे वर्ष येतो, त्याचा फायदा असा आहे का गाडी निघाल्यापासून आपण जर त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवले, त्यांच्याबरोबर प्रेमाने बोललो, तर त्या प्रवासामध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला किंवा गाडी ब्रेकडाऊन झाली, काही लेट झाली गाडी, पॅसेंजरचे काही कंप्लेंट असली, त्याचं ते प्रॉब्लेम आहे. ते वाद घालण्यामध्ये ते प्रेमामध्ये संपर्कामध्ये तो वाद मिटला जातो आणि प्रवास व्यवस्थित होऊन जातो आपला. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे त्याचा. तर संबंध जर चांगले ठेवले तर शेवटपर्यंत प्रवास व्यवस्थित होतो. धन्यवाद. आणि शेवटी माणसाला कसं आहे ना, कुठलाही माणूस असू दे, तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, त्याला चार शब्द आपुलकीचे नेहमीच चांगले वाटतात. आणि भाषा जरी कळली नाही तरी तुमची बॉडी लँग्वेज त्याला कळते, तुमची भावना त्याच्यापर्यंत पोचते भाषा न कळून सुद्धा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाषा कळतेच असं नाही, परंतु भाषा न कळून सुद्धा भावना पोचू शकतात जर का योग्य पद्धतीने तुम्ही ते सांगितलं तर. अजून कोणाला काही? पांडे पार्सल तूच भरलं होतं त्या दिवशी. औरंगाबाद वरून रुपेशने टाकलेला आणि कंडक्टर हा होता. आपण असं सांगायचं नाही कधी. आपण जेवढं नम्र राहू ना तेवढं तो पॅसेंजर तुला पुढल्या वेळेस ओळखेल. आणि सध्याची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे किती वाईट आहे. लोक म्हणजे लिटरली पैशा पैशासाठी मोहताज झालेले आहेत लोक. आणि कंपन्या जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला हर पद्धतीने इन्कम कसं मिळवता येईल ते बघायला पाहिजे. त्यामुळे आपल्या छातीवर ज्याला दुसऱ्या फुटबॉल सारखं ढकलू नका. आणि चूक कबूल केली की तो निम्मा होतोच पहिला. कुठलाही कस्टमर किती भारीतला असू दे, भांडणारा असू दे, तुम्ही चूक कबूल केली ना पहिला तो अर्धा होतोच.
त्या दिवशी सर असा विषय झालेला की त्या लेडीजला वरचं बर्थ पाहिजे होतं, त्यांचा खालचा बर्थ होता पण त्यांना वरचं पाहिजे होतं. त्यांनी औरंगाबादला सांगितलं की आम्हाला वरती द्या, मग ते रुपेशनी काय केलं वरती वरचं सीट त्यांना ट्रान्सफर केलं. मग त्या लेडीजला त्यांनी विचारलं की आम्ही खाली थोडाफार आमच्याकडे लगेज आहे, ऍक्च्युली डिक्की मध्ये जागा आहे तर आम्ही इथे टाकू शकतो का? लेडीज म्हणली टाकू शकता, बरोबर आहे. चिडली का ते त्यांचं वगैरे चार पाच लगेज होतं वरती घेतल्यामुळे चिडले. तो लगेज बद्दल वाद नव्हता, ते बॉक्स मी वरती घेत होतो इमर्जन्सी रूम मधून, तो बॉक्स माझ्या हातावरती पडला, मला कळ आली तो, त्याच्यामुळे मी बोललो गेलो. आपलं डोकं शांत ठेवायचं, आपलं डोकं शांत तर धंदा चालू, आपलं डोकं तापलं की धंदाच बंद. म्हणजे मी माझ्या लहानपणी खूप चिडखोर होतो असं म्हणतात, धंद्यात आल्यापासून डोक्यावर बर्फच आहे. चुकी माणसाकडून होत असते त्यातनं शहाणपणा शिकायचा असतो. आणि एक एक माणूस जोडायचा आहे, लक्षात घ्या, एक एक माणूस जोडायचा आहे, एकही माणूस सोडायचा नाही आपण. मग तो बुकिंगला आलेला असू दे, प्रवासी असू दे, दुसऱ्याचा प्रवासी असेल तरी आपण चांगलं बोललो ना तर तो पुढल्या आपल्याकडनं येईल. तुम्हाला धाब्यावर इकडे तिकडे थांबल्यावर भेटत असतील दुसऱ्या गाडीतले प्रवासी सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही चांगले बोललात तर ते पुढल्या वेळेस आपल्याकडेच येतील. अजून कोणाला काही बोलायचं नसेल तर मग आपण आजचा हे संवाद आपला थांबवू. मला काही सूचना करायची असतील तरी आज मी मोकळा आहे, करून टाका. बऱ्यापैकी कस्टमर आम्ही जे काही फीडबॅक आपले क्रिएट होतात त्याचं बऱ्यापैकी इथनं हँडलिंग करतो. तर त्यांचे बऱ्याच केसेस जसे ह्यांचे पण काही प्रॉब्लेम्स असतात ते पण समजून घेणं आपलं गरजेचं पडतं. उदाहरणार्थ आता बऱ्याच वेळेस काय होतं की कस्टमर मध्येच कधीतरी रात्री उठून येतो, तो म्हणतो सर मला वॉशरूमला जायचं आहे. अशा केसमध्ये ह्यांना तिथं गाडी थांबवता येत नाही जर का ती गाडी जागा सेफ नसेल तर. मग ह्या केसमध्ये ते सांगतात नाही बाबा सर इथे गाडी थांबू शकत नाही. बऱ्यापैकी त्यांना सांगतो पण की ह्या पद्धतीने बोला तुम्ही, परंतु अशा केसमध्ये सुद्धा कस्टमर संख्या अजून कसं टोनिंग वाढवता येईल ह्या बाबतीत तुम्ही जर का त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं, किंवा दुसरं ड्रॉप पॉईंटच्या बाबतीत केसेस घडतात, जास्तीत जास्त खटके कुठे उठतात ड्रॉप पॉईंट आणि वॉशरूम, हे जेव्हा कस्टमर अनालिसिस करतो त्यावेळेस ह्या बाबतीतच त्यांचे जास्त खटके उठतात. तर ड्रॉप पॉईंटमध्ये म्हणजे की नाशिक फाट्याचा ड्रॉप पॉईंट आहे, किंवा काही केसमध्ये असं होतं की गाडी इथं थांबली लगेच 50 मीटर लगेच दुसरा कस्टमर येतो पडतो म्हणतो की नाही मला इथं ड्रॉप पॉईंट. म्हणजे नांदेड सारख्या ठिकाणी प्रत्येकाची गावं रोडलंच आहे, मग प्रत्येक ठिकाणी गाडी थांबून आपले काही ड्रॉप पॉईंट आपण फिक्स करू शकतो का? की बाबा 50 आपलं ड्रॉप पॉईंटच्या बाबतीत, की बाबा 100 मीटरच्या आतमध्येच आपण दुसरा ड्रॉप पॉईंट घेऊ शकतो का? असे काही आपण हे करू शकतो का त्याच्या बाबतीत? नाही, आता पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे पहिलं जे आपण बोललो की टॉयलेट मध्ये थांबवण्यासाठी, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पहिल्यांदा आपण जिथे थांबतो तिथे आपण एक अनाउन्समेंट करायची आवश्यकता आहे. ती अनाउन्समेंट काय असेल की ही गाडी आता इथे थांबलेली आहे, कोणालाही टॉयलेटला वगैरे जायचं असेल तर कृपया इथेच जा, याच्या पुढे 50 किलोमीटर हा रस्ता थांबण्यायोग्य नाही, त्यामुळे तिथं कोणालाही मी गाडी थांबवू शकणार नाही, त्यामुळे कृपा करून ज्यांना जायचं असेल त्यांनी इथेच जावा. 50 किलोमीटर किंवा 100 किलोमीटर किंवा 2 तास पुढले 1 तास पुढला काय जे काय असेल ते, याच्यामध्ये मी कुठेही गाडी थांबवू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ही आगाऊ सूचना देतोय, तर कृपया सहकार्य करा. पण अशी अनाउन्समेंट आधी जर का केली ना तर कमीत कमी लोक त्रास देतील. तरी पण काही झोपेत असते किंवा काही त्रास असतो शुगर असते काय असतं ते परत येऊ शकतात. अडचण येऊ शकते पण 10 वेळा याच्याऐवजी 2 वेळाच येईल. आपण जर का आधी सांगितलं सगळ्यांना तर सगळ्यांनी एक काळजी करा की जिथे जिथे थांबताना तिथे तिथे एक अनाउन्समेंट करत चला की बाबा इथे टॉयलेटचा स्टॉप आहे, इथं कृपया टॉयलेटला जाऊन या, पुढले 2 तास गाडी थांबू शकणार नाहीये, सुनसान रस्ता आहे, वाटेत गाडी थांबवणं हे धोकादायक आहे, असं स्पष्ट सांगा. हे एकदा सांगितलं ना की त्यांच्यावरही प्रेशर येतं, कारण ह्यांनी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे आता परत, आणि त्यातून मध्ये कोणी भांडायला लागलं तर बाकीचे पॅसेंजर तुमच्या बाजूला उभे राहतात, कारण यांनी एवढं सांगितलेलं असताना थांबला नाही आता काय करतोय.
आणि ड्रॉपच्या बाबतीत जर का म्हणशील तर मी असं म्हणेन की त्याच्यात जेवढं कोऑपरेशन आपल्याला करता येईल तेवढं करावं, कारण त्या बॅगा घेऊन 100 मीटर चालणं सुद्धा थोडस जरा जड जातं. त्यामुळे आपल्याला असे फिक्स स्पॉटच्या ऐवजी ड्रॉपला आपण जेवढं त्यांना सहकार्य देता येईल तेवढं करावं. सांगताना असंच सांगावं की हे ड्रॉपचे पॉईंट आहेत, त्यातूनही कोणी रिक्वेस्ट केली काय मुलबाळ असतं म्हातारा माणूस असतो असं काहीतरी असू शकतं, तर ड्रॉपला आपण सहकार्य करायला हरकत नाही. काही ठिकाणी फक्त नाही करू शकत, नाशिक फाट आहे नाही, ट्रॅफिकमुळे जर का अडचण असेल तर ते लोक समजून घेतात की बाबा ट्रॅफिकमुळे आम्हाला इथे थांबता येत नाहीये, पोलीस चलान करतो लगेच, त्यामुळे इथे थांबता येत नाही, जरा पुढे जाऊन जागा मिळाली की थांबतो. आपण कसं सांगतो त्याच्यावर बरंच अवलंबून असतो. आपण नुसतं जर का असं सांगितलं किंवा लक्षच नाही दिलं, थांबलोच नाही, लक्षच नाही दिलं, त्याला सांगितलं साहेब ट्रॅफिक आहे थांबू नाही शकत, जागा मिळाली की लगेच थांबतो तुमच्यासाठी. तेच नॉर्मल येतं. जसं उदाहरणार्थ मी स्वतःला जर ज्यावेळेस मी विराला जायचो, आपल्याला माहिती की ड्रायव्हर एकदम मोसमला असला की तो गाडी थांबवायला जरा कंटाळा करतो, म्हणून मी काय करतो तर टोल नाकाच. तसं प्रत्येक कस्टमरला समजत नाही, त्यासाठी ह्यांनीच त्यांना समजून घेणं की ना ठीक आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो. जिथं शक्य असेल तिथं आपण सहकार्य करायचं, जिथं शक्य नसेल तिथं गोड भाषेत सांगायचं की शक्य नाहीये म्हणून. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या गाडीमध्ये 7-8 नंबर होता चिंचवडून बसलेला, त्यांना जायचं होतं नागपूर, पण त्यांना मधीच गाव असल्यामुळं तळेगावच्यावर तळेगाव घाट आपलं तळेगावचा घाट आहे ना त्याच्यावरही गाव होतं, तर त्यांना आम्ही तिथं ड्रॉपिंग केलं. तर त्यांनी परत बुकिंग आपल्या गाडीतच केलं पर्पलमध्ये, आणि ते पण येताना तो त्याला त्यांना वाटलं की गाडी थांबत नाही, मग त्यांनी तिथून फोन केला की असं असं थांबती का, हो थांबती म्हणलं, तुम्ही परत बुकिंग करा म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी आपल्याच गाडीत बुकिंग केलं. अशीच लोक वाढतात आपले. अजून कोणाचे काही अनुभव? एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला शिकता येतं काहीतरी. काही मेकॅनिक्सचे अनुभव असे तुमचे? मेकॅनिक हा डॉक्टर आहे, त्यामुळे डॉक्टरच्या अनुभवाला महत्व असतं. हवा नहीं चढ़ रहा था तो मैं ड्राइवर को बोला आप एसी नहीं बंद करना, आप एसी मत बंद करो, हवा नहीं चढ़ रही ना, गाड़ी चालू रहने दो, एसी हवा नहीं चढ़ रही, एसी मत बंद करो. पहुंचा 1 घंटे में पहुंचा गाड़ी, 1 घंटे लेट हो गई, काम किया 15 मिनट में, जाने टाइम पैसेंजर 15 रुपये, तुम्हारा सर्विस बहुत भारी है, गाड़ी तुम्हारे फेल होने के बाद एसी चालू थी, कंपनी का नाम लिया और 15 रुपये थैंक यू. डॉक्टरनी व्यवस्थित काम केलं की पेशंट जायलाच पाहिजे व्यवस्थित. सगळ्यांनी मिळून आपण ठरवूया यापुढे प्रत्येक कस्टमर आपल्याला महत्वाचा आहे आणि प्रत्येक कस्टमर आपण जोडणार आहे, नुसतं महत्वाचं नाही, काहीतरी करून त्याच्याशी नातं जोडायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी म्हणलं असं 4 वाक्य बोलायचे, 4 वाक्यात तुम्ही त्याचं नातं नक्की जोडलं, मी तुम्हाला सांगतो लिहून देतो, 4 वाक्यात तुम्ही त्याला जिंकला. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात इथे शांतपणे बसलात, कारण ड्रायव्हर मेकॅनिक कंडक्टर शांतपणे बसण्याची त्यांना सवय कमी असते, ते बसण्याची असते, ऐकायची कमी असते. धन्यवाद.